मित्रांनो, आपण बऱ्याच कमेंट्स केल्या आणि त्या कमेंट्सच्या माध्यमातून सांगितलं की सर पोट साफ होण्यासाठी काय इलाज आहे का सांगा. आणि तोच इलाज मी आज तुम्हाला सांगणार आहे. पोट साफ होणे म्हणजेच काय करायचं आपण आणि त्यासाठी कारणं काय आहेत आणि त्याचबरोबर त्याचे परिणाम काय होतात किंवा त्याचे गुणधर्म काय आहेत आणि उपाय आपण काय करायचे. तर मित्रांनो, महत्त्वाचं पोट साफ न होणे म्हणजे बद्धकोष्ठता होणे. ही बद्धकोष्ठता कशामुळे होते? आहार विहार जो आहे आपला, तो आहार विहार आपला जर व्यवस्थित नसेल आणि स्ट्रेस व्यवस्थित असेल, ह्या तीन गोष्टीमुळं बद्धकोष्ठता आपल्याला जाणवते. प्रामुख्याने आहारामध्ये आपण बेकरी युक्त प्रॉडक्ट आपण खात असतो, तेलकट पदार्थ खात असतो, तिखट जास्त घेत असतो, त्यामुळे पोटातील बिघाड होणे शक्यता असते. आणि हा बिघाड झाला की आपापच पोट फुगणे, अपचन क्रिया घडणे या गोष्टी घडतात आणि त्यामुळे आपला बद्धकोष्ठता झाल्याचं जाणवतं. विहारमध्ये प्रामुख्यानं बैठे काम असेल किंवा जर प्रवास आपला भरपूर असेल तर या भरपूर प्रवासामुळे सुद्धा आपला बद्धकोष्ठता होऊ शकते. आणि तिसरं कारण आहे स्ट्रेस. ताणतणाव असेल, ऑफिसमध्ये कामात ताणतणाव असेल, घरगुती काय काय एखादा प्रॉब्लेम त्या झाला असेल, त्यामुळे ताण निर्माण झाला असेल, टेन्शन आलं असेल, तर या सर्व गोष्टीमुळे याचाही परिणाम आपल्या पोटावरती होतो आणि याचा परिणाम आपल्याला बद्धकोष्ठतेमध्ये झालेला आपला पाहायला मिळतो. ही प्रमुख तीन कारणं आहेत, आहार विहार आणि स्ट्रेस. प्रामुख्याने हा आपल्याला बद्धकोष्ठता झाली आहे हे कशावरनं ओळखायचं? जर अनियमित आपण मलविसर्जन करत असेल तर निश्चित समजायचं की आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत आहे. चेहऱ्यावरती आपला ताण आपल्याला जाणवतो, डोके दुखते, त्याचबरोबर चेहऱ्यावरती मुरूम आपल्याला आल्यासारखं आपल्याला जाणवतं. या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बद्धकोष्ठतेचा हे लक्षणं आपल्याला दिसू लागले आहेत. याच्यामुळे आपला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत आहे आणि आपण लवकरात लवकर जे काही उपचार आहेत त्या उपचाराकडे आपण वळलं पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. जर आपण दुर्लक्ष करत जरी गेलो तर याचा अधिक ताण आपल्या शरीरावरती किंवा पोटावरती आपल्याला पडलेला पाहायला मिळेल. पोट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि मग एकदा पोट वाढलं की परत धाप आपल्याला लागणार. अनेक अशी अनेक रोगाला आपलं हे लक्षण आमंत्रण दिलं जातं. त्यामुळे आपण याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. तर त्यासाठी जी काय घरगुती उपाय आहेत ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ते उपाय आपण घरी करा आणि त्या माध्यमातून आपला जर त्रासापासून मुक्ती मिळवा. मित्रांनो, मी पहिला उपाय तुम्हाला सांगतोय. तो उपाय म्हणजे काय आहे? आपल्या घरात शेंगदाणे असतात. हे शेंगदाणे आपल्याला माहीत आहे की शेंगदाणा हा तेलकट असतो. मल विसर्जनासाठी, मल कुठे न अडखळणे यासाठी आपल्याला तेलकट पदार्थाची गरज असते आणि शेंगदाणा हा एक तेलकट असा पदार्थ आहे. त्यामुळे मल विसर्जनास खूप मदत होते. तर हा शेंगदाणा आपण कसं सेवन करायचा? तर त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? साधारणतः एक ग्लास पाणी घेतलं किंवा आपला योग्य असं एक 50 ग्रॅम शेंगदाणे घेतले, 50 ग्रॅम शेंगदाणे बुडतील अशा मापाने पाणी आपण जर घेतलं आणि ते पूर्ण शेंगदाणे शिजेपर्यंत आपण जर शिजवलं आणि शिजवल्यानंतर तो शेंगदाणे बाहेर काढा. त्याला असे काही आपल्या खाण्यास आपला टेस्ट वाटणार नाही. थोडंसं मीठ त्या पाण्यामध्ये टाका, त्याच्यामुळे टेस्ट चांगली मिळेल आपल्याला. आणि चांगली टेस्ट आल्यानंतर आपण ते शेंगदाणे खायला काय अडचण नाही. प्रौढांनी प्रामुख्यानं कमीत कमी 50 ग्रॅम शेंगदाणे खाल्लेच पाहिजेत. जर 50 ग्रॅम आपण शेंगदाणे जर खाल्ले तर निश्चित याचा फायदा आपल्याला सकाळी पाहायला मिळेल. सकाळ आपलं पूर्णपणे पोट साफ झालेलं पाहिजे. काही लहान मुलांना हा त्रास जाणवतो, तर लहान मुलांना त्रास जाणवला तर त्याला एकदम एवढे शेंगदाणे देऊ नका. त्याला काही कमी प्रमाणावर शेंगदाणे द्या. ते कमी प्रमाणात शेंगदाणे जर खाल्ले तर त्याचंही पोट पूर्णपणे लहान मुलांचं साफ झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि बद्धकोष्ठतेपासून आपण निश्चित दूर राहू. त्यानंतर पुढचा घटक आपण पाहणार आहे, दुसरा उपयोग सांगणार आहे आपण, औषध दुसरं सांगणार आहे. तर ते काय आहे? तर कोमट पाणी पिणे. मित्रांनो, आपण सर्वजणच कोमट पाणी पितो. थंड पाण्यामुळे
पोटामध्ये अगदी गॅस जाण्याची शक्यता असते, पोटाची विकार जाण्याची शक्यता असते. तर हे थंड पाणी न पिता किंवा फ्रीजमधलं पाणी आपण न पिता आपण कोमट पाणी नियमित घेतो किंवा नॉर्मल पाणी पित असतो आपण, तर हे पाणी जे आहे ते पिण्यासाठी काही नियम आपण बाळगले पाहिजेत. प्रामुख्यानं सकाळ उठलं की आपण काय करतोय, उठतो आपण लघवीला जातो या बाथरूमला जातो या आणि नंतर आपण कोमट पाणी पितो आपण, तर असं करायचं नाही. उठल्याबरोबर आपण कोमट पाणी पिलं पाहिजे, लघवीला जाण्या अगोदर आपण हे पाणी पिलं पाहिजे, तर याचा फरक आपला पोटावर झालेला आपला जाणवेल. आणि आपण जर नियमित कोमट पाणी जर घेत राहिलो लघवीला जाण्या अगोदर तर आपलं पोट निश्चित चांगल्या रीतीने साफ झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, कोणताही साईड इफेक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, पुढचा पर्याय मी तुम्हाला सांगतो या, त्यासाठी आवश्यक आपल्याला आहे एक ग्लास दूध आणि 10 ते 15 मनुके. प्रामुख्यानं एक ग्लास दुधामध्ये 10 ते 15 मनुके टाका, ते म्हणजे काळे मनुके असू द्या किंवा कोणतेही मनुके असू द्या, मनुके त्या टाका, चांगल्या रीतीने त्याला शिजवा. शिजवल्यानंतर जे पाणी तयार होतं या, ते पाणी आपण जर रोज संध्याकाळी झोपताना जर घेतलं आणि ते मनुके आपण चावून जर खाल्ले तर निश्चित आपल्या शरीरावरती याचा चांगला इफेक्ट झाला पाहायला मिळेल. सकाळी आपलं पूर्णपणे पोट साफ झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपला पुढचा एक साधासा पाव उपाय काय आहे, तर आपल्याकडे प्रामुख्याने आवळा चूर्ण मिळतं. आवळा शरीरासाठी पाचक आहे, पचन क्रियेला चांगल्या रीतीने मदत करतो, त्यामुळे या आवळा चूर्ण सुद्धा आपला रिझल्ट चांगला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे आवळा चूर्ण जे आहे, रात्री झोपताना जर आपण आवळा चूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये एक चमच आवळा चूर्ण जर घेतला 10 ते 11 दिवस जर आपण सेवन केलं, तर निश्चित जो बद्धकोष्ठीचा आपला विकार आहे तो विकार आपला पूर्णपणे नष्ट झालेला पाहायला मिळेल आणि निश्चित चांगला आपल्याला आराम मिळेल, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट सुद्धा होणार झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, पुढचा पर्याय आहे त्रिफळा चूर्ण. हा त्रिफळा चूर्ण आपल्या पोटासाठी अत्यंत चांगला आहे, पोट सांभाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये आवळा आहे, हिरडा आहे आणि भेड आहे. आपण आता पाहिलंच की आवळ्यामुळे पचन प्रक्रिया चांगल्या रीतीने होते. हिरडा जो आहे तो शरीर टाकाऊ जे घटक आहे ते पड्डीशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हिरडा आणि भेडाच गमतेच आहे, त्यामुळे हे त्रिफळा चूर्ण आवळा हिरडा आणि भेडा ह्या तिन्ही एकत्रित ज्याला होतं त्याला त्रिफळा चूर्ण असं म्हटलं जातं. हा त्रिफळा चूर्ण जर आपण जर साधारणतः महिन्यातून 2-3 वेळा जर घेतलं तर चांगल्या रीतीनं आपला परम नियमित घ्यायचं नाही, सेवन करायचं नाही. त्यामुळे काय होतं की आपल्याला ही सवय लागते, आपण सवयीचा गुलाम होतो. तर ह्या सवयीचा गुलाम होऊ नये म्हणून साधारणतः गॅप ठेवून महिन्यातून 2-3 वेळा जर आपण हे घेतलं तर पोट साफ व्हायला आपला काहीच अडचण येणार नाही आहे. त्याचबरोबर दुसरा साधासा वापर आहे आपल्या घरात साजूक तूप असतं. रोज संध्याकाळी झोपताना जर आपण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमच जर तूप टाकलं आणि ते जर आपण पिलो तरीसुद्धा आपलं पोट चांगल्या रीतीनं साफ होऊ शकतं आणि बद्धकोष्ठतेपासून आपण दूर राहू शकतो. मित्रांनो, पुढचा पर्याय आहे की एक ग्लास कोमट पाणी घ्या. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप टाका. बडीशेप ही पचनास मदत करते, त्यामुळे जी पचनक्रिया आहे तिची रात्री चांगली होते आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप टाका, चांगलं स्ट्रेनिंग करा, चांगलं हलवा आणि चांगलं हलल्यानंतर त्यामध्ये प्रामुख्याने 1/2 चमचा जो एरंडी तेल आहे ते एरंडेल तेल 1/2 चमचा टाका आणि हे रात्री झोपताना घ्या. निश्चित चांगल्या रीतीनं आपला फरक झालेला आपला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ज्या वेळेस आपण हे औषध घेत असतो प्रामुख्यानं एरंडी तेल अत्यंत परिणामकारक असं आहे. हे एरंडी तेल ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस काळजी घेणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी काही नियमाचं पालन करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. प्रामुख्यानं एरंडी तेल घेण्याअगोदर एक दिवस आपण अगोदर दूध आणि तांदूळ यापासून बनवलेली खीर आपण खाल्ली पाहिजे. दुसऱ्या दिवशी प्रामुख्यानं पूर्ण आणि दूध खीर सॉरी बरं का दूध
आणि तांदुळाची खीर बनवत असताना त्यामध्ये महत्त्वाचं साजूक तूप 2 चमचे टाकणं महत्त्वाचं आहे. या तिन्हीचं मिश्रण एकत्र करून जर आपण खीर खायची पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आपण काय करणार आहे, तर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे शरीराला आपला तेल, जसं आपण दीपवाळीमध्ये सर्व शरीराचे आपण तेल लावतो आणि तेल लावून आपण आंघोळ करतो, तशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आपण तेल लावून आंघोळ करायची आहे. आणि संध्याकाळी जे आपलं चूर्ण आहे, जे कोमट पाणी असेल त्याच्यामध्ये बडीशेप असेल, त्याच्यामध्ये एरंडी तेल असेल, हे जे एरंडी तेलाचे मिश्रण जे आहे ते मिश्रण आपण दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे. मित्रांनो, याचा इतका साईड साईड इफेक्ट नाही, इतका परिणाम बेकार आहे की सकाळ तुम्हाला फास्टमध्ये असं वारंवार पळावं लागेल. परंतु ज्याच्याकडे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, स्ट्रॉंग शरीर आहे, अशा व्यक्तीला याचा कोणताही त्रास जाणार नाही. पण जे कमकुवत आहेत, शरीराने कमकुवत आहेत, अशा व्यक्तीला मात्र त्रास जाणवेल. त्यामुळे काय होईल की एक अशक्तपणा आल्यासारखं जाणवेल, चक्कर आल्यासारखं, भूळ आल्यासारखं आपल्याला जाणवेल आणि त्यामध्ये आपल्या मनात अगदी मन खचून जाईल, पूर्णपणे एक ताण तयार आपल्याला झाल्यासारखं वाटेल आपल्याला. तर ज्यावेळेस अशा वेळेस घडतं, त्यावेळेस वारंवार जर आपल्याला पळावं लागत असेल पोट साफ करण्यासाठी, तर त्यासाठी एक साधा उपाय आहे. तुम्हाला सांगतो की त्यासाठी कोरा चहा, त्याला ब्लॅक टी आपण म्हणतो आपण, हा ब्लॅक टी तयार करा. ब्लॅक टीमध्ये एक ब्लॅक टीमध्ये साधारणतः 1/2 लिंबू त्याच्यामध्ये पिळा आणि तो ब्लॅक टी घ्या. क्षणात तुमचा जो त्रास आहे जाणवतो आहे, किंवा जो तुमचा ताण तयार झाला आहे, हा ताणसुद्धा काय होईल याच्यामुळं, ब्लॅक टीमुळं आणि लिंबामुळं तो दूर होईल. तर अशा रीतीनं मित्रांनो, जे एक जेवढे काही पर्याय तुम्हाला मी सांगितलेले आहेत, त्यातला कोणताही पर्याय तुम्ही घरी अजमवू शकता किंवा करू शकता. मित्रांनो, शेवटचा आणि साधा पर्याय मी सांगतो, आपण नियमित कोमट पाणी घेतो या सकाळ सकाळी, ते कोमट पाणी म्हणजे लेगवीला जाण्या अगोदर जे पाणी घेतो आहे त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकून जर पाणी घेतलं, आणि महत्त्वाचं मॉर्निंग वॉक महत्त्वाचा आहे, सकाळ सकाळचा व्यायाम आपला खूप महत्त्वाचा आहे. जर व्यायाम असेल तर निश्चित आपल्या शरीरातील सर्व विकार आपले नष्ट होतील आणि बद्धकोष्ठतेपासून आपण दूर राहू. तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्याला जो काही त्रास असेल, ज्या विकार आपल्याला असेल, जो आजार आपल्याकडे असेल, त्या संदर्भात जर माहिती सांगितली की सर आम्हाला या व्हिडिओची आम्हाला आवश्यकता आहे, यासाठी आम्ही काय उपचार घ्यावा, हे जर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगितलं तर निश्चित तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.